इन द हिस्ट्री द ऑपोजिशन लीडर माइक बंद कोता माइक बंद उड़ोप इज दिस गवर्न द ऑपोजिशन एक तेमी आमगेली असेंबली कटेल केली शॉर्टन केली जे गेले त्या महिन्या जे असेंबली जावपाचे आशिल्ले तीन वीक माइज मागलोले ते ना दुसरे नंबर रेजोल्यूशन मीटिंग मर्डर आफ्टर मर्डर काल चीफ मिनिस्टर उलयलो तीन एमाचे मादय माइनिंग आणि तिसरे मोपा मोपा चौथे जरी तर म्हाका दिसता दिस इज आणि एक एम एड करू जाय ताणें मॉकरी म्हूण दिस इज मॉकरी ऑफ गवर्नन्स वॉट इज हॅपनिंग वाय इज दीस गव्हर्नमेंट स्केर्ड आणि जेन्ना आज इम्पॉर्टंट इश्यू फॉर ऑल ऑफ अस इज मादय एन्ड जेन्ना आज ओपिनियन पोला दिसाक सी आमी गोंयकार सदां झुजले लिबरेशना टायमार झुजले ओपिनियन पोला टायमार झुजले स्टेटहुडा टायमार झुजले कोंकणी टायमार झुजले आमी गोंयकार झुजतले हे सरकाराक हांव सांगपाक सोदतां ही दादागिरी ही हुकुमशाय चलची ना आनी हे दुसरे आमदाराकूय हांव सांगपाक सोदतां तुमकां उदो लागना जे हे दुसरे 33 एमएलए आहाय ते आज हे सरकारा बराबर आहाय जेन्ना प्रधानमंत्री मेळपाक जाय म्हणून जेन्ना मुखेलमंत्री सांगता आनी जेन्ना होम मिनिस्टर आज तेका मेळटा एक फोटोच तेमी भायर घातला इन पब्लीक डोमेन गॉड ब्लेस गोवा एन्ड गॉड ब्लेस दीस डेलिगेशन ऑफ देयर्स दे आर नॉट इंटरेस्टेड टू रिझॉल्व एनी इश्यूज पर्टेनिंग टू म्हादय एन्ड द वेलफेअर ऑफ गोवा सो टुगेदर एज एन ऑपोजिशन वी आर टुगेदर वी वील रेज एन इश्यूज यू कॅन सी जे आज ऑपोजिशन लिडराचो मायक बंद करप हे कितें दाखोवन दिता ही हुकुमशाय सालाजाराक हुकुमशाय आनी आमी सगळ्यांनी आज ही हुकुमशाय कितें तें म्हाका दिसता चडो सांखळी जे म्हाका दिसता चार वरांचे आमी थंय वयतले एक एक सगळ्यांक आनी ते आमदारा कडेनय मागोता तुमी येचे दीस इज नॉट अबाउट एनी पॉलिटिकल एफिलिएशन दीस इज अबाउट गोवा प्रोटेक्टिंग गोवाज आयडेंटिटी जेन्ना तुम्ही म्हटलं की ऑपोजिशन युनायटेड असा म्हणून त्यांना पळताना तुमचं एक ऑपोजिशन अभिभाषण आशिल्लं बट तुम्ही डिस्टर्ब करी आम्ही त्याला सांगितले वी रिक्वेस्टेड द ऑनरेबल गव्हर्नर टू स्पीक ऑन मादय फर्स्ट द गव्हर्नर आम्ही रिस्पेदान त्याला वी टूक हिम टू द डायस आय वी डीड आर ड्युटी बट इट वॉज द ड्युटी ऑफ द गव्हर्नमेंट टू टेल द गव्हर्नर देन पुट मादय फर्स्ट ऑन इट्स प्रायोरिटी वी आस्क्ड हिम टू स्पीक ऑन मादय बिफोर ही स्टार्टेड स्पीकिंग वी आर रिक्वेस्टेड हिम स्पीक ऑन मादय ही स्टार्टेड रुटीन अदर मॅटर्स ऑफ द गव्हर्नमेंट पण प्रोसिजर तसोच असतो न्ही जो गव्हर्नमेंटचे असतो तो राज्यपाल अरे प्रोसिजर बी गेल ते लायत रे आता मादय पयल मरे आमकां प्रोसिजर घेवन हेडले आमी प्रोसिजर कित्याक द्या टर्मिनेट एव्हरीथिंग टर्मिनेट ऑल अदर बिझनेस ओनली मादय तमिळनाडू द गव्हर्नर हॅज नॉट डन इट हॅज गॉन अगेन्स्ट द गव्हर्नमेंट and he has spoken his heart out in Tamil Nadu the governor should have done the same thing time and again that you all are just trying to politicize the issue see the question where is why has this double engine sarkar why has it been derailed what is the reason for it being derailed so the central leadership of the BJP to say then that we are confident that we will resolve the issue see in March 2020 the honorable chief minister made a statement that the DPR central government will not give the approval after that in December 2021 he says that amgale je 60% it is a lifeline ek drop aspana ma look at the amount of water being diverted why I have Karnataka made this dam for their intrinsic beauty have they kept that for they will have intrinsic beauty sites there so it is a failure on the part of the government and if the government cannot resolve it they should resign तुम्ही म्हटलं की सगळं ऑपोजिशन युनायटेड असं म्हणून पण एक ऑपोजिशन असं तुमच्या वडा दिसना यू वी आर फाय विजय सरदेसाय इज ऑल्सो देर यू कॅन स्पीक टू विरेश वॉट इज हिज स्टँड आय डोंट वॉन्ट इट इज नॉट टाइम फॉर मी ऑल्सो टू पॉलिटिसाइज इट द
let us all, I request you all also, don't politicize it. Let us all get together. He's taking his stand with his party. We are all fighting for Madurai. But we are all united. We have to be united in one voice. And I request the BJP also. Let us all come together. Let us show that we are all together. मध्येही असो नाही यासारखे आणि खूप सारे इश्यू असतले त्याच्यावर कंटिन्यू तुम्ही युनायटेड उठले तील इश्यू वाचाल. सी देर आर सेव्हरल इश्यूज, अनएम्प्लॉयमेंट, मायनिंग, जे अनएम्प्लॉयमेंट इज द मेजर इश्यू, जे होम डिपार्टमेंट आहे, जे क्राईम, प्रॉस्टिट्युशन, ड्रग्स, ड्रग रिलेटेड क्राईम, एव्हरीथिंग इज अन इश्यू. हे सरकाराक म्हाका दिसता काय चलना, एव्हरीथिंग इज अ फेलियर. सो डेफिनेटली वी वील ऑल together work as a united opposition. See, yesterday in CM in his statement has said that Congress is also responsible for this issue. See, Congress was responsible. Government is a continuous process. You course correct it. Do not say Congress did this. What did you do? What are you doing? Sleeping? What are you doing? You also come out. Come out, support us with the people. Let's all work together. चलो सगळे म्हणतात मी आयच्या हितून सभेच्या किती साधन करतो. आमी मेन मोठे थिंगा पॉलिटिशनान एक्चुअली चढ उलोवप न्हू, लोकांक उलोवप. कित्याक लोकांक पॉलिटिशनाचे राज फेत ना, फेत गेला. कित्याक जे हे जुमलाबाजी जे हे सरकार करता तेजेर म्हाका दिसता हो आमचो लोक आज विटला. आनी आमी जे एनजीओ आहाय तेंगेले आमी मार्गदर्शन करतले आनी तेंगेले आमी आयकतले. तुम्ही म्हणला पॉलिटिशनाचे फेत गेला, इन्क्लुडिंग तुम्ही सुद्धा. सी आमी तेमी ते कित्याक पोतपोतून आटयतो? लेट इज ऑल इश्यू हे गोंयकार पयल मो मरे. गोंयकार आमी पयल न्हू, गोंयकार पळोवन तुमी मुखार सरो जाय, आमी मुखार सरो जाय. तुमकां आतां आयज भायर घाले, फाल्यां तुमी परत येतले असेंब्ली? फाल्यांचे फाल्यां सगळे पयले दिसा सांग म्हणजे आयज तुमी सांजे मागीर सांखळी वयतले ते आज आतां सगळे चलो सांखळी म्हूण भायर चले. भितर कित जालें तें ऑलरेडी लिडर ऑफ ऑपोजिशनान चोयलां. सो लिडर ऑफ देयर इज वन थिंग आय वॉन्ट टू क्लॅरिफाय. इफ यू लुक एट द असेंब्ली प्रोसिडिंग, वी डीड नॉट इंटरप्ट द गव्हर्नर. बिफोर ही स्टार्टेड द स्पीच, आवर लिडर ऑफ ऑपोजिशन स्टूड अप इन थ्रू डेमोक्रेटिक प्रोसेस एंड आस्क्ड हिम, वी नीड यू टू अड्रेस ऑन दिस मादे इश्यू. एंड ही सेड वेट, we had to explain what it was, and then he was told you continue, and he continued. So now, with great respect, we don't have anything with the governor has come to give his address. So your question was, ami interrupt kel jala, ami interrupt kel na. Now other thing I want to point out to you is what Alton had pointed out. Amcho ata vice president of India pahila governor ashilo Kolkata cho, West Bengal cho. Amcho ata Tamil Nadu cho governor cho. BJP singing praises of him because they took up local issues. Amcho governor also has to be proactive. To gaon gaon bola to jana sagle gaoncha problem. So if he has to be proactive, you can't have double standard. BJP says, oh, tek valor ani inga tu agar rao. I ask another question. Tumi sagle Delhi gelle kone kite sangla result kit ashillo? Tumi chup kita chup. कित्याक आमकां चूक धरूं सोदतात आनी तुमी ओगे रावतात. सो वॉट इज द आन्सर? वॉट इज द रिजल्ट ऑफ युअर डेली ट्रीप? टोटली झिरो, बिकॉज यू डोंट वॉन्ट टू टेल द पीपल. आमी परत लोकांक सांगतात, तुमी इन्सल्ला आमी कित्याक आतां हें पॉलिटिक्स. आमी असेंब्ली येयले एज पॉलिटिशियन्स. वी आर नॉट कम हियर लायक मेंबर्स ऑफ पब्लीक टू स्टँड देर. वी आर पॉलिटिशियन्स बिकॉज वी आर इलेक्टेड. सो वी हॅव टू स्टँड अप. आमी उबे रावनात जाल्यार आनी सपोर्ट करना जाल्यार बिकॉज मागीर भायर सरल्या लोक येतलो आनी जातलो. आमी तुमी कितें केला? दे आर बोथ वेज ऑफ आस्किंग द सेम क्वेश्चन. सो प्लीज अंडरस्टँड, वी आर नॉट डन पॉलिटिक्स फॉर पॉलिटिक्स. वी आर डुईंग इट, वॉट एवर स्टँड वी आर टेकींग इज फॉर गोवा, गोवा एज अ होल. गोंया खातीर जर तुमी स्टँड घेतला, इज देर इगो बिटवीन गव्हर्नमेंट एन्ड ओपोजिशन? दोघूय गव्हर्नमेंटूय फायट करता मादई खातीर, ओपोजिशन इज ऑल्सो फायटींग फॉर टू सेव्ह मादई. पूण तुम्ही दोनूय एकठांय कितें केलां? दोघांक इगो आसा काय म्हणून आमी तुमी कितें सांगता म्हणून आमी तुमच्या बरोबर येना, ते तुमी कितें सांगता म्हणून ते तुमच्या बरोबर येना? वी रिक्वेस्ट देम, नो वी डोंट हॅव एनी इगो. इगो डझंट कम फर्स्ट फॉर अस, वेअर स्टेट कम्स फर्स्ट इज द स्टेट्स वेलफेअर.
and protecting our identity. Today we don't have a flowing river, we lose our identity. So we invite them, chalo sankhri mu yo mu ya me bana te mutale ki tumhi te this yona na re, that is what I'm saying. You are both opposition and ruling will play in the galleries kind of on Madhe issue. On that day of the meeting we were called at 4:30. Before that, cabinet took a decision on what should be done. And Chief Minister held a press conference saying what decision cabinet has taken. But in the interest of... I'm sorry, sir. Once you told the press what is your course of action, we were supposed to come for the press conference. Please understand this. Number two, all party delegation, on a letter, Borrella invitation. कोणा इन्व्हिटेशन दिला बिकॉज देयर शुड बी अ फॉर्मल इन्व्हिटेशन विषयात म्हणून नाही ते सो तेच सांगतात इन द इंटरेस्ट ऑफ स्टेट बोथ आर ट्राइंग टू से तू मला इन्व्हाइट देऊ ना हवे तू काय इन्व्हाइट देऊ ना तू माझ्या बरोबर हा तुझ्या बरोबर इज दिस द वे यू विल बी फाइटिंग माझे इशू काय आहे वी आर नॉट हियर ऑन बेसिस ऑफ पार्टी लाइन्स आई हैव नेवर सेड दैट दिस आंदोलन इज ऑफ दिस पार्टी और ऑफ दैट पार्टी दिस इज एवरीबॉडी इन गोवा जॉइंस and everybody fights for Goa. DPR khonani kela approve kela. No, that is what I am saying, that so the central government and the opposition has an ego that they don't want to come on. There is no point of ego. The problem is what opposition is saying. The opposition says you have a government on top, your engine which is 56 inches. You tell them why do we have to go to court? आम कोटा वसन किती फाइट करपा जाय वी विड्रॉ आउट ऑफ कोट एंड वी गो एंड सेटल विथ द गवर्नमेंट बिकॉज योर गवर्नमेंट इज देयर ऑन टॉप रूलिंग इन नेबरिंग स्टेट नर सो दैट दे विल आल्सो हैव दैट 56 इन डबल इंजन देयर या सो बी सो लेट द जस्टिस प्रिवेल द रिवर सो व्हाट इज द लॉ सेइंग व्हाट इज द लॉ सेइंग यू कैन नॉट ट्रांसफर वॉटर यू कैन नॉट ट्रांसफर वॉटर फ्रॉम इंटर बेसिन वन बेसिन टू वन बेसिन सो 56 इंचेस दोन्ही कोटे ना मरे जाल्यार इट मेक इट जस्टिस नो व्हाय डू वी हैव टू गो टू कोर्ट एंड प्रूव all these things why do we have to go to court and prove that we have a wildlife sanctuary ani magit te karnataka mutle oke ani kit mutle tak lagon cm kida mutta don't speak anything mutto because he knows everything is setting finally it is all about elections finally they want the water to be diverted if you keep a open battle tu hal kota kit ole to ole mare amko adogad ha plus amko ani adogad hai tu kit ole tulo kota you are going to say in court ki tuge amge wildlife sanctuary ti protect asu karnataka ogra utli कर्नाटका मुटली आपण कोऑर्डिनेट वाईल्ड लाईफ सेंचुरी बाहेर गेलाय सुरला जी नल्ला येतात तो कोऑर्डिनेट्स बाहेर आहे म्हटले सो दे विल ऑल्सो काउंटर यू टेक्निकली सो हे तू उलोपा किद्या सोदना बिकॉज तू जाणा तू गेम बिस्तो हेळोयत रावतलो फायनली 2020 आधी सांगलेले की तुगेली डीपीआर अप्रूव जावपा ना आज डीपीआर अप्रूव झाली फाल नेक्स्ट इयर म्हणजे 2024 इलेक्शन झालं म्हटली तू म्हणतलो ऑलरेडी वी हॅव लॉस्ट इन सुप्रीम कोर्ट बिकॉज युअर 2024 इलेक्शन आता जे प्रत्येक पार्टी आपली भूमिका मांडली तुम्ही आप पार्टी म्हणून ही भूमिका मांडली आप एमएलए म्हणा आप एमएलए म्हणून आता हिंगा वी आर ऑल युनायटेड टू परत सांगता यू वॉन्ट टू डिवाइड अस आप म्हणून हे यू आर नॉट डिसिंग अस डोंट डिवाइड अस वी आर नॉट हियर एज अ प्लीज ऑलरेडी लीडर ऑफ ऑपोजिशन सांगले तुका दोन पडिंग आज डोंट से आप डोंट से आरजी डोंट से काँग्रेस वी आर हियर युनायटेड फॉर मदर एंड टुडे इज अ व्हेरी इम्पॉर्टंट डे 50 आणि 100 झाले 50 आणि 100 इंचीसचे इंजिन हा 56 इंचीस इंजिन हियर फॉर 56 इयर्स इन गोवा आणि आज ब्लॅक डे गेला गव्हर्नमेंटान आणि बिगर चोईल झाला चोईल ते आम्ही झगडताय थिंगा आणि आयटी सेटिंग करता भीतर राहून आयटी इज डुईंग सेटिंग गव्हर्नमेंट इज फाइटिंग एंड आयटी इज डुईंग सेटिंग Press, you are not going. Press, you are going to question with them. You are not going. You should also take a stand. तू मगत क्वेश्चन करबा रावना काय हे उतो तू काय ना जातले मगत आमचे फोटोज घेऊबा रावना काय तुम्ही कोराय इट इज हाय टाइम दैट प्रेस शुड कम आउट आम्ही बाहेर काढले म्हणून तर हो इशू इतला हायलाइट आता जर प्रेसान हायलाइट करू ना झालं हो इशू इतला हायलाइट ना आमचे एल्टन 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 आमचे काम एल्टन आमचे काम लोकांक इन्फॉर्म करपाचे लोकांच्या मुखार मेसेज पावोवपाचे एल्टन आमचे काम हे आमचे काम तुमचो इश्यू लोकां फुडें पावोवपाचो नाजाल्यार आमी घरा
तुमच्या मोदी आता सध्या आरजी ना हिंगा न्हूर तुम्ही म्हणता सगळे बराबर आरजी होया तर हिंगा आता ऑल कम टुगेदर इन्क्लुडिंग द हॉल्स ऑफ लाईव्ह यांचे सगळे वॉक्स ऑफ लाईफ इन्क्लुडिंग द प्रेस पॉलिटिशियन सोशल फील्ड सगळे आके एकटाय जाया आणि गोय सांभाळा दॅट इज द वे वी कॅन सेव सीनियर लीडर फ्रॉम द काँग्रेस पार्टी सेइंग दॅट फ्रॉम कर्नाटका डोंट प्रेस फॉर द मदर we are here that is what I'm trying to tell you as a Goan I'm not just in the congress what we are trying to tell you as a Goan I'm as that is what we are trying to tell you baba आम्ही गोयकार म्हणून पोल करूया पार्टी बिटी आम लागला ना मागीर तुम्ही तुमच्या सिनियर लिडरांक सांग नो कर्नाटका तुमच्या कर्नाटकाच्या लिडर त्यांना सपोर्ट करता नो वयल्यान तुम्ही 500 crore त्यांना दिले म्हणून सांगले पण इलेक्शन जिंकले झाल्यावर पण माझं बी डायव्हर्शन ऑलरेडी मेड इट क्लिअर our leader of opposition has made it very clear that there is no instruction from the center na tumcha leader ani karnataka changla nega vailan 500 crore didole mon inga am going kar mon chokte inga am going kar mon chokte na zale tu statement kinda kena jo how definitely it's not आम्ही बर भाषण करूया आम तू काय जाय मरे आम काय जाय सगळ्या नाही ओनली किद्याक कोता पोतून कोता सांग माझे ना 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 डोंट टेक मी रॉंग आय हॅव नेव्हर सेड आय सेड आप काँग्रेस आणि आरजी आणि एम म्हणून कोणा काय वी आर ऑल टुगेदर प्रेस इज द फोर्थ पिलर ऑफ डेमोक्रेसी प्रेस इज द फोर्थ पिलर ऑफ डेमोक्रेसी अपोजिशन लिडर तुम्ही अपोजिशन एकटाय ठेवू शकना आरजी ना तुमच्या आरजी क्वेश्चन सिंपल असा इज इट करेक्ट ऑन युअर पार्ट टू ब्लेम प्रेस एव्हरी टाइम वी हू इज ब्लेमिंग वी हॅव नॉट ब्लेम यू हॅव टेकन मी रॉंग आय एम नॉट ब्लेम आपण काँग्रेस कोणाक म्हणून सांगतो काय आय एम नॉट ब्लेम यू आर टेकिंग नो नो आय हॅव टोल्ड यू लेट अस ऑल कम टुगेदर एज प्रेस ऑल्सो यू ऑल्सो बी विथ अस दॅट इज व्हॉट आय हॅव टोल्ड यू आणि किती